हॅलो स्टुडंट्स ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षावर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण एड ॲडमिशन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या जे ॲडमिशनची प्रोसेस आहे कॅप राऊंड जे आहे ते आता तीस तारखेला ते स्टार्ट होणार आहे तर त्याचे काही डाऊट्स आहे विद्यार्थ्यांना तर आपण ते सगळे डाऊट इथे क्लिअर करणार आहोत आणि रिक्वायर्ड डॉक्युमेंट म्हणजे रॉ डॉक्युमेंट कोणकोणते तिथे लागणार आहे तुम्हाला ते पण ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत तर वळूया आपल्या पॉईंटकडे आपण तर विद्यार्थी मित्रांनो ॲकॅडमिक जे डॉक्युमेंट आहे तर ते काय काय आहे ते दे बघून घ्या तर सीई टी स्कोअर कार्ड वेबसाइट वेबसाईटवर अवेलेबल आहे तुम्हाला ई टी स्कोअर कार्ड हे तुम्हाला तिथून डाउनलोड करून आणि त्याची सॉफ्ट कॉफी हार्ड कॉपी त्याची एक बनवून घ्यायची आहे त्यानंतर ई टी ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे कॅप राऊंडला तुम्ही जेव्हा जेव्हा ॲप एप, ॲप्लाय करताल तर एक ॲप्लिकेशन फॉर्म तुमचा तिथे राहतो तर ते डाउनलोड करून तुम्ही त्याची पण हार्ड कॉपी एक काढायची आहे त्यानंतर एस एस सी एच एस सी मार्कशीट हे तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे ग्रॅज्युएशनचे जे मार्कशीट आहे तुमचे एफ वाय एस वाय टी वाय जे तुमचा काही कोर्स असेल तर त्याचे मार्कशीट तुम्हाला लागणार आहे त्याची स्कॅन कॉफी तिथे लागणार आहे त्यानंतर पी जी म्हणजे पोस्ट पोस्ट ग्रॅज्युएटचे जे मार्कशीट आहे तुमचे ते तुम्हाला लागणार आहे जर तुमचं जे डिग्री आहे ते कम्प्लीट असेल पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही जर केलेलं असेल तर तुम तुम्हाला ते तिथे लागणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला जे डॉक्युमेंट लागणार आहे तर ते इथे बघून घ्या तुम्ही ट्रान्सफर सर्टिफिकेट तुम्हाला तिथे लागणार आहे त्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट तुम्ही जर युनिव्हर्सिटी चेंज केली तर तुम्हाला ट्रान मायग्रेशन सर्टिफिकेट ते लागतो त्यानंतर तुमचा आय डी प्रूफ आधार कार्ड त्यानंतर तुमचा ओट ओट वोटर कार्ड ते पण तिथे चालेल त्यानंतर नेमचेन गॅजेट हे जर ॲप्लिकेबल असेल तुम्हाला तर ते तुम्हाला तिथे लागणार आहे तुम्ही जर गॅप घेतलेले असेल तर ते, ते, ते गॅप सर्टिफिकेट पण तुम्हाला तिथे लागणार आहे इफ ॲप्लिकेबल त्यानंतर रिझर्वेशन म्हणजे तुम्ही कास्टमध्ये असाल तर ते हे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे तर हे डोमिसाईल वगैरे ते तर लागतंच तुम्हाला बर्थ बर्थ प्लेस प्रूफ नाहीतर डोमिसाईल सर्टिफिकेट नाहीतर तुम्हाला लिविंग सर्टिफिकेट हे तेथे लागणार आहे रिझर्वेशनसाठी त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट हे पण तुम्हाला तेथे लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट अँड व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे जर तुम्ही ॲप्लिकेबल असाल कास्टमध्ये असाल ते तर ते, ते पण तुम्हाला तेथे लागणार आहे पर्सन विथ डिसॅबिलिटी सर्टिफिकेट हे ॲप्लिकेबल असेल तर हे पण तुम्हाला तिथे लागणार आहे त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे ॲप्लिकेबल असेल तर हे पण तुम्हाला तिथे लागणार आहे मायनॉरिटीमध्ये असेल तुम्ही तर मायनॉरिटी सर्टिफिकेट तुम्हाला तेथे ते लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच जणांचा हे पण प्रश्न होता की आपण रजिस्ट्रेशन कुठून करायचं आहे हे माहिती जी आहे अजून जे शेड्यूल आला आहे का राऊंडचा कॅप राऊंडचा ते कुठून डाउनलोड करायचं तर ते पण आपण बघून घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही वन मिनिट तर तुम्हाला गुगलवर जायचं आहे आधी त्यानंतर तुम्ही द टाईप क करा सीई टी सेल महा सीई टी ऑर्ग हे तुम्ही टाईप केलं आणि हे जे दिसत असेल तुम्हाला इथे वेलकम टू स्टेट कॉमन एट्रान्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हे डिस्प्ले होईल इथं क्लिक हिअर टू कॅप पोर्टल ए वाय दोन हजार बावीस दोन हजार तेवीस यावर तुम्ही क्लिक केला तर तुम्ही ह्या स्क्रीनवर जाताल तर अशा प्रकारे राईट साईडला इथे बी एड इथे दिसत असेल तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट कोर्स हे पोस्ट ग्रॅ ग्रॅज्युएट कोर्स आहे त्यानंतर अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे इथे तुम्ही बघत असाल हे पहा बी एड तर यावर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही या डी ह्या स्क्रीनवर जाताल तर अशा प्रकारे इथे ॲडमिशन शेड्यूल आहे त्यानंतर ब्राउचर आहे त्यानंतर गव्हर्मेंट गॅझेट तर प्रकारे तुम्हाला ॲडमिशनचं जे शेड्यूल आहे ते अजून येईल त्यानंतर तुम्ही ब्राउचरवर गेला तर तुम्हाला इथे कॅप राऊंडची इन्फॉर्मेशन मिळेल तुम्ही इथे क्लिक करताल तर अशा प्रकारे तुम्हाला इथे हे जे सर्टिफिकेट आहे हे जे पी डी एफ आहे तर ते ओपन होईल इथे तुम्हाला फीज जे आहे ते डिस्प्ले होईल तर इथे तुम्हाला टाईप करायचं आहे फिफ्टी वन पेज नंबरवर तुमची जे गव्हर्मेंटची फीज आहे तर ते तुम्हाला ओपन होईल तर इथे बघा तुम्ही इथं पी डी एफ दिलेली आहे तर इथून तुम्ही डाउनलोड करू शकतात त्यानंतर त्यानंतर इथे तुम्हाला नोटिफिकेशन जे नोटिफिकेशन आहे अपडेट आहे तर बी एडचा इथे येतो त्यानंतर लॉग इन आणि रजिस्ट्रेशन पण इथेच तुमचा जे लिंक आहे ते इथे ओपन होणार आहे तर आपण दोन हजार एकवीसची जे रजिस्ट्रेशन झालेले आहे तर ते आपण बघून घेऊया तुमच्या लक्षात येईल तर ते बघू बघू शकता तुम्ही तर आपण जर बी वर इथं क्लिक केलं तर इथे लोडवर लोडवर आहे थोडं तोन इदे इदे आड़्मिशन आड़्मिशन दोन मिनट तर अशा प्रकारे इथे तुम्हाला ओपन होणार आहे इथे बघू शकता तुम्ही ॲडमिशन शेड्यूल ॲडमिशन शेड्यूलनंतर तुम्हाला कॅप अपडेट हे दोन एकवीस बावीसचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथेच तुम्हाला रजिस्ट्रेशन पण ओपन होईल तर हे दोन हजार एकवीसचं होतं तर इथे लॉग इन केल्यानंतर इथे तुम तुमचा पासवर्ड आणि लॉग इन आय डी इथे टाकायचा आहे तुम्हाला त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करून लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे तर आय थिंक तुम्हाला हे सगळं क्लिअर झालं असेल कुठून ॲडमिशन कुठून राऊंडला जे आहे ॲप्लाय करायचं आहे तर ते जे आहे तर तुम्हाला इथून ते ओपन होणार आहे लॉग इन आय डी तुमचं पासवर्ड जे टाकलं तुम्ही तर इथे तुम्हाला इथे ओपन होईल आणि त्यानंतर तुम्हाला कॅप राऊंडसाठी अप्लाय करायचं आहे तर अशा प्रकारे हे माहिती होती विद्यार्थी मित्रांनो आय होप तुम्हाला हे सगळं क्लिअर झालं असेल तर विद्यार्थी मित्रांनो याशिवाय तुम्हाला चार पासपोर्ट फोटो पण लागणार आहे ॲडमिशनच्या वेळेस चार पासपोर्ट फोटो लागणार आहे आणि तुमचे जे सिग्नेचर ते, ते स्कॅन करून तुम्हाला तिथे अपलोड करायची आहे सिग्नेचर पण तुमची तिथे अपलोड करायची आहे स्कॅन करून तर अशा प्रकारे आजची माहिती होती आय होप तुम्हाला हे सगळं क्लिअर झालं असेल तुमचे जे डाऊट्स आहेत ते, ते क्लिअर झाले असेल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जो मला तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू